मिर्झेतील कृष्णाघाट रेल्वे बेळगाव गेट झोपडपट्टी येथे राहिलेल्या जवळपास वीस झोपड्या रेल्वे प्रशासनानं गुरुवारी पोलीस बंदोबस्तात हटवल्या या ठिकाणी छत्तीस कोटी रुपये खर्चून रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे सदरचे काम वेगानं सुरू आहे या ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामात जवळपास शंभरपेक्षा जास्त झोपड्या बाधित होत होत्या रेल्वेच्या जागेत या झोपड्या असल्यामुळे रेल्वे प्रशासनानं या झोपडपट्टी धारकांना झोपड्या हटवण्याची नोटिसा दिल्या होत्या मात्र नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मध्यस्थी करत तीन वेळा झोपड्या काढण्यास मुदतवाढ मिळवून दिली होती मात्र पुनर्वसन करावे अशी मागणी झोपडपट्टी धारकांनी केली होती मात्र पुनर्वसन न झाल्यामुळे झोपडपट्टी धारकांनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले होते रेल्वेनं अंतिम नोटीस दिल्यानंतर बऱ्याच नागरिकांनी स्वतःहून झोपड्या काढून घेतल्या होत्या राहिलेल्या जवळपास वीस झोपड्या गुरुवारी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आल्या